अगर राज्यपाल और मुख्यमंत्री की चर्चा है तो हम क्यों चर्चा करना चाहते हैं? ऐसा कहते हुए संजय राउत ने कहा कि कोश्यारी महाराष्ट्र के अपराधी है। उन्होंने संवैधानिक रूप से काम करके इस राज्य को लाया, इसलिए पूर्व राज्यपाल संविधान के बाहर मुख्यमंत्री से मिलने गए होंगे। साथ ही संजय राउत ने आगे कहा कि भगत सिंह कोश्यारी को जल्द ही अपने कर्मों का फल मिलेगा, उन्होंने संविधान का गलत इस्तेमाल किया है। भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे गुन्हेगार आहे, अपराधी आहे। त्यांनी शिवसेना तोडण्यासाठी, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडण्यासाठी घटनेचा गैरवापर केला, हे या देशानं महाराष्ट्रानं पाहिलं। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून घालवण्यासाठी त्यांनी कायद्याचा आणि घटनेचा गैरवापर केला, हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं। आणि अशा राज्यपालाला जर घटनाबाह्य मुख्यमंत्री वर्षावर बोलवून मिठी मारत असतील त्यांचा प्रश्न, त्यांनी ते केलंच पाहिजे। मी असं म्हणत नाही आहे ते काय म्हणतात म्हणून आम्ही काही निर्णय घेतो। मागच्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे 19 खासदार होते, 18 महाराष्ट्रात आणि 1 महाराष्ट्र आहे। इतकंच म्हणतोय, आमचा 19 आकडा कायम राहील लोकसभेतला, कदाचित वाढेल सुद्धा। त्यात काय चुक, ज्या जागा आम्ही जिंकल्या लोकसभेच्या, जो आकडा आमचा लोकसभेत आहे तो आम्ही कोणत्याही पद्धतीनं कायम ठेवू, आणि त्याच्यामध्ये कोणाला त्रास व्हायचं कारण नाही। आमचा सध्याचा आकडा कायम राहील, कदाचित त्यात वाढ सुद्धा होऊ शकतो।